अभिनेता सलमान खान काँग्रेसच्या तिकिटावर इंदोर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या विरोधात सलमानला मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा मानस आहे. मात्र याबाबत सलमान खान आणि काँग्रेसकडून अद्याप कुठलाही अधिकृत दुजोरा आलेला नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यापूर्वी सलमान खानचं नाव सुचवलं होतं. नुकतंच त्याला मध्य प्रदेश पर्यटन विभागाचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केलं होतं. दरम्यान याआधी करीना कपूरचं नाव चर्चेत होतं, मात्र आपल्याला निवडणूक लढवण्याचा कोणताही विचार नसल्याचं करीनानं स्पष्ट केल्याने आता सलमान खानच्या नावाची चर्चा चालू आहे. स्टार सिटी 1 साठी व्हिडिओ रिपोर्ट, मुंबई.